अविनाश आंबेडकर, रूपालीदाई, बाळा शेडगे, आम्ही सगळी मंडळी, रूपालीदाई आमच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार आहेत आणि विद्यानंद मानकर हे आमचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचारासाठी आज आमचा मेळावा आहे आणि त्यासाठी आम्ही आज सगळी मंडळी आलेलो आहोत. पण इकडचे आमच्या दिलीप धोत्रे यांनी वीज बिलाचा मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या निघणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती. जे सरकारने लोकांची फसवणूक केली त्याच्या विरोधामध्ये, परंतु आज आम्ही इकडे आल्यामुळे त्यांनी आज हा मोर्चा आज करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत मायक्रो फायनान्सचा विषय मागच्यावेळी त्यांनी मोर्चा काढला होता आणि त्याच्याविषयी सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मीटिंग झाली होती. त्याला ACS होम कुंटेसाहेब पण मीटिंगला हजर होते आणि त्याच्यावरती निर्णय काय ते घेण्याचा अजित पवार साहेबांनी आणि कुंटेसाहेबांनी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे त्यांचा निर्णय येईल. परंतु हे वाढीव वीज बिलाचा जो विषय आहे तो आजच्या तारखेला फार महत्त्वाचा आहे जेवढा तो विषय महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरकारने हा लोकांचा केलेला विश्वासघात आहे त्याच्या विरोधामध्ये लोकांचा पब्लिक क्राईज आणि आक्रोश हा सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून आपण हा प्रातिनिधिक स्वरूपातला काढलेला एक मोर्चा आहे आणि त्यात निवेदन आम्ही आता इकडचे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना निवेदन देणार आहोत. ते काय बोलतात ते आम्ही आता ऐकणार आहोत. संजय राऊतांनी अशी भूमिका मांडली आहे प्रताप सरनाईकांच्या ईडीच्या चौकशीवर की मराठी माणसांनी व्यापार करू नये आणि जर केला तर ईडीच्या माध्यमातून तुम्हाला खतम करू असं धोरण असेल तर मराठी माणूस छाताडावर उभा राहील असं मला वाटते. ह्या देशाचे सर्वोच्च नेते पवार साहेबांना सुद्धा ईडीची नोटीस आली होती. या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाही नोटीस आली होती. एवढ्या सर्वोच्च नेत्यांना नोटीस आल्यानंतर त्यांनी साबोरे ते गेले. मला पूर्ण खात्री आहे की सन्माननीय आमचे जे प्रताप सरनाईक हे माझे जवळचे मित्र आहेत आणि ते सुद्धा धीरोदात्तपणे या गोष्टीला सामोरे जातील आणि चौकशी होत असते याचा अर्थ गुन्हा झाला याच्यातला भाग नाही आणि त्याच्यामुळे ते निश्चितपणे सामोरे जातील आणि आपली जे काही द्यायचे ते. संजय राऊतांची जी भूमिका आहे त्याच्याशी तुम्ही संजय राऊतांच्या भूमिकेची सहमत असायचं कारणच येत नाही मला. त्याचं कारण असं आहे की संजय राऊतांच्या पक्षाची भूमिका वेगळी आहे, आमची भूमिका वेगळी आहे मराठी माणसाला. त्याच्यामुळे नाही मराठी माणसांचं मला माहिती आहे सगळं. संजय राऊतांनी आम्हाला काय सांगायची गरज नाही मराठी माणसांचं काय आहे ते. त्याच्यामुळे त्यांची भूमिका जेवढी आहे तेवढीच आमची भूमिकाही कणखर आहे. मराठी माणसांनी सगळ्याच बाबतीमध्ये अग्रेसर असलं पाहिजेत, मग तो व्यवसाय असो, नोकरी असो की आणखी कुठल्याही बाबतीमध्ये, आणि त्याचं आम्हाला सदैव आमचा पाठिंबा. राज ठाकरेंना पाहते आणि पवारसाहेबांना आलं त्याला तुम्ही विचारलं का मराठी माणसाची भूमिका? त्याला होतं ना विचारलं. मग आता काय एवढे आले की त्याले राऊतसाहेब बोलले होते का की मराठी माणसांवरती अन्याय होती ना? असं नसतं. आता एक स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेने जर एखादी नोटीस पाठवली तर त्याला सामोरे जाणं आपलं कर्तव्य आहे आणि मला खात्री आहे की प्रताप सरनाईक याच्यातूनही निर्दोष बाहेर पडते. राऊतसाहेबांची अशी भूमिका आहे अनिल परब तुमच्यावरती टीका करताना म्हणतात की हप्ते घेता किंवा अशा सप्तम सुपारी घेऊन भाषा. नाही आता अनिल परबांचा प्रवास आहे ना, माझ्यासारखा प्रवास त्याच पक्षात झालेला आहे तेव्हा मला सगळं माहिती आहे कोण काय करतो ते. आम्ही सुपारीवाले असं म्हणणं तर मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का? मग तुम्हाला आम्ही हप्ते कोर म्हणतो, जाऊन केबलवाल्यांना विचारून घ्या मग कळेल. पदवीधरांचा आपण प्रचार करताय पण दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा जवळ आहे, त्याच्यामध्ये मनसेची भूमिका कशा असणार आहे? भाजपची युती होणार असं बोललं. विचार चांगले आहे त्याच्यामध्ये. जो काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे तो माझ्या पक्षप्रमुखांना आहे, कोणासोबत युती करायची नाही करायची. पण आजच्या तारखेला आमचा प्रवास एकला चेलोरे आहे आणि त्या भूमिकेमध्ये आम्ही आमचे काम करतो. कार्यकर्ता म्हणून आवडेल का राज साहेबांनी काय भूमिका घेतली? पक्षप्रमुखांनी एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाचं स्वागतच आम्ही करतो कारण सैनिकाचं जबाबदारी आहे रणांगणात जायचं आणि लढाई करायची. त्याला विचार करायचं नाही की मला मरण येईल की मी जिंकेन ते. आणि त्याच्यामुळे राजसाहेब दोन निर्णय घेतले.